नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा माझा प्रेमाचा नमस्कार। आज तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आली आहे ही खरंच खमंग टेस्टी, कमी स्पायसी आणि हेल्दी रेसिपी आहे, पौष्टिक रेसिपी आहे। या रेसिपीचं नाव आहे स्प्राउट व्हेजिटेबल बर्गर। स्प्राउट व्हेजिटेबल बर्गर सांगण्याचं तात्पर्य हे की यामध्ये मी जे सारणमधत आपण टाकणार आहोत त्याचं मी त्याच्यासाठी उपयोग केलेला आहे स्प्राउटचा। आज मी घेतलेली आहे मोठ, मोठला मी क्रश करून घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे, मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे त्याला, आणि त्यामध्ये अगदी 1 ते 1.5 चम्मच फक्त बेसन ॲड केलेलं आहे बाइंडिंगसाठी। मैदा यासाठी मी वापरत आहे, मैद्यापेक्षा बेसन हे जास्त चांगलं आहे आरोग्याला, म्हणून मी मैद्याच्या ऐवजी बेसनाचा इथे उपयोग केलेला आहे। तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता किंवा कॉर्न पण वापरू शकता। त्यानंतर पाव मी घेतलेले आहे हल्दीरामचे, परंतु आता कोरोनाचं असल्यामुळे, लॉकडाऊन असल्यामुळे मला जे पाव हवे होते, बन हवे होते मोठे, ते उपलब्ध नाही झाले मार्केटमध्ये, त्यामुळे मी हे छोटे पाव घेतलेले आहे। अन्यथा आपण मोठ्या बनचा पण इथे उपयोग करू शकतो। एक बारीक कट केलेला हिरवा कांदा इथे मी घेतलेला आहे। त्यानंतर टोमॅटोचे स्लाइड्स आहे, काकडीचे स्लाइड्स आहे, कढीपत्ता आहे, मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं या सर्वांची पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे। आणि हे दही फेटून घेतलेलं आहे, त्यात थोडी साखर ॲड केलेली आहे मी, त्याच्यावर स्प्रेड करायसाठी बर्गरचा यूज करायचा आहे। ॲक्च्युली याच्यामध्ये आपण जे आपल्याला बाजारात मिळतं ते चीज किंवा पनीर याचासुद्धा उपयोग करू शकतो, पण सध्याच्या लॉकडाऊनच्या याच्यामुळे मला काहीही मिळालेलं नाही आहे। आमच्या इथची सर्व दुकानं बंद होती, त्याच्यामुळे मी फक्त जे माझ्या घरी मटेरियल उपलब्ध आहे त्याचाच उपयोग केलेला आहे। फक्त हे बाजारातून विकत आणलेलं आहे मी, बाकी सर्व घरी होतं तेच वापरलेलं आहे। असं हेल्दी बर्गर आज आपल्याला तयार करायचं आहे, तर आपण झटपट याच्याकडे वळूया। लहान मुलांसाठी एक छान नाश्ता म्हणा, किंवा आपल्यालाही जर आपल्या तोंडाची चव बदलवायची असेल तर त्यासाठीसुद्धा एक सुंदरशी पटकन होणारी रेसिपी, अशी रेसिपी आज आपल्यासाठी मी घेऊन आलेली आहे। हे जे मी स्प्राउट बारीक करून घेतलेली आहे मोठ, आणि त्याच्यात बेसन जे कालवलेलं आहे, या सगळ्याला मी मिक्स करून घेते आहे। आणि यामध्ये मी टाकणार आहे आपले नेहमीचे मसाले जे असतात, नेहमी आपण जे वापरतो, हळद, त्याच्यानंतर लाल चिली पावडर थोड्या प्रमाणात टाकायची आहे, कारण ऑलरेडी आपण त्याच्यात घेतलेलं आहे मिरची आणि अद्रक आणि लसणाची पेस्ट, अगदी थोडी टाकायची आहे। थोडीशी धण्याची आणि जिऱ्याची पावडर त्यात ॲड करत आहे मी, आणि चवीपुरतं मीठ ह्याच्यात टाकायचं आहे नेहमीप्रमाणे, थोडं टेस्टी होईल या पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे। आणि मिठाचं प्रमाण याकरता जास्त की बाकी कोणत्या ह्याच्यात आपण मीठ नाही वापरत आहोत, त्याच्यामुळे याच्यात आपल्याला निश्चितच मीठ हे जास्त घ्यावं लागेल, त्याच्यामुळे आपोआप त्याला एक छान चव मिळेल आहे। आणि यामध्ये ही पेस्ट आता जाणार आहे माझी, जी मी बारीक करून ठेवलेली आहे आधीच। याच्यात टाकली आहे मिरची, अद्रक आणि लसूण आणि थोडंसं जिरं, ही सगळी पेस्ट मी याच्यात टाकली आहे। त्याच पद्धतीने इथे कढीपत्ता मी बारीक करून ठेवलेला आहे, कापलेला आहे। हा कढीपत्ता मी बारीक न करता, मिक्सरमध्ये ग्राइंड न करता असंच टाकणार आहे, त्याची चव खरंच छान लागते आणि आपल्याला याच्यातनं सगळी पौष्टिक घटक मिळू शकतात। म्हणून मार्केटचं विकतचं आणून खाण्यापेक्षा घरी केलेलं खाल्लेलं केव्हाही चांगलं आहे असं मला वाटतं। आणि हा बारीक कट केलेला जो हिरवा कांदा आहे हा सुद्धा याच्यात ॲड करायचा आहे, याच्यामुळे आणखी जास्त टेस्टी होईल आणि सुंदर लागेल चवीला आणि पौष्टिक पण होईल। आपल्याला हवं असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता, मी प्रमाणात टाकत आहे, वाटत असेल आवडत असेल तर वरतूनही तुम्ही याच्यात टाकू शकता, आपण त्याचा पण यूज करून मी दाखवणार आहे या पद्धतीने। या सगळ्या हे सगळं सारण मी एकत्र करणार आणि याच्या गोल टिक्क्या बनवून आपण आता बर्गरच्या रेसिपीकडे लवकरच वळूया। या पद्धतीने हे पाव जे आहे याला मी मधातनं असं कट करून घेतलेलं आहे, आज मला बन नाही मिळाले आहे त्याच्यामुळे मला या छोट्या पावसोबतच ही रेसिपी करावं लागत आहे नाईलाजणी। याला असं मधातनं मी कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने, म्हणजे हे असे दोन भाग, आणि मग याला तव्यावर मी गरम करून घेत आहे, दोन्ही साईडनी ऑइल टाकून थोडं थोडं ऑइलनी असं कव्हर केलं आणि त्याला या पद्धतीने गरम करून घेणार आहे। आणि मग त्याच्यासमोरची रेसिपी आता आपण बघूया किती टेस्टी बर्गर हे घरीच तयार होतात आपल्या। या पद्धतीने मी हा निर्लेपचा तवा घेतलेला आहे, याच्यावर तेल आणि कव्हर करून घेतला आहे याला, याच्यासाठी आपल्याला ज्या टिक्क्या करायच्या आहे या स्प्राउटच्या कडधान्याच्या, त्याला मी तेल लावून हातावर आता थापून घेणार आहे आणि या तव्यावर त्याला
इकडून तिकडून भाजून घेणार आहे. अगदी कमी तेलामध्ये खूपच सुंदर आणि हेल्दी रेसिपी होते. बघा या पद्धतीने त्याला करायचं आहे. तुम्हाला असं नसेल जमत तर सरळ सरळ आपलं पोळपाट घ्यायचं, त्याच्यावर पॉलिथिन ठेवायचं आणि ज्याप्रमाणे आपण अनारसे वगैरे थापतो त्या पद्धतीने पण तुम्ही याला थापून घेऊ शकता. मी याच्यात जास्त बेसन वगैरे टाकलेलं नाही आहे याकरता की त्याची चव जास्त यायला नको. स्प्राउटची जी ओरिजिनल चव आहे ती आपल्याला मिळायला हवी. ज्या पद्धतीने आपण वडे करतो त्याच पद्धतीने याला हे करून याला असं पसरवून फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. दोन्ही साईडनी ते शिजलं की आपोआप त्याला वरती येणार आणि आपल्याला कळतंच की शिजलं आहे की नाही बा. म्हणून थोडं आसट वाटत असेल, ढिलं वाटत असेल, तुम्ही याच्यात बेसन ॲड करू शकता. बेसन तांदळाचं पीठ जे आपल्या आवडीनुसार आपल्या घरी जे अवेलेबल असेल त्याचा यूज तुम्ही याच्यामध्ये करू शकता. या पद्धतीने मी याला असे गोल हे करून याला आपल्याला बर्गरमध्ये टाकायचं आहे, सेट करायचं आहे, तेव्हा या पद्धतीने त्याला मी असं पसरवून घेतलेलं आहे. त्यावर पुन्हा एकदा तेल टाकणार आणि मग ते एक साईडनी शिजले की दुसऱ्या साईडनी त्याला पुन्हा शिजवून घेणार. या पद्धतीने एका साईडनी शिजले आहेत. मी दुसऱ्या साईडनी त्याला परतवून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडनी पण छान असे खरपूस होऊ द्यायचे आहे याला आणि मग हे पावमध्ये सेट करून आपल्याला त्याचा सुंदर हेल्दी असा बर्गर तयार करायचा आहे. या पद्धतीने मी हे गरम करून घेतलेले आहे पाव आणि त्यावर आता माझं जाणार आहे हे फेटलेलं दही जे आहे याला मी अगदी थोड्या प्रमाणात असं पसरवून घेणार आहे. या पद्धतीने याच्यात मी फेटताना किंचित मीठ आणि साखर हे टाकलेलं आहे जेणेकरून आंबट आणि गोड हे दोन्ही फ्लेवर आपल्याला लागायला हवे ना. म्हणून याला या पद्धतीने असं स्प्रेड करून घेणार आहे या पाववर आणि यावर जाणार आहे नंतर आपली खमंग अशी केलेली स्प्राउट टिक्की. याच्यात मी बटाटे वगैरे असा कोणत्याही याचा उपयोग केलेला नाही आहे. फक्त स्प्राउट म्हणजे मोठ आणि किंचितसं बेसन टाकलेलं बाइंड करायसाठी, बाकी काहीही वापरलेलं नाही आहे मी. त्याच्यामुळे याला आवर्जून लक्षात ठेवा. या पद्धतीने याच्यावर हे ठेवलं गेलेलं आहे. त्यावर आपले जे नेहमी बर्गरमध्ये यूज केल्या जातात ते टोमॅटो आणि काकडी याचे स्लाइड्ससुद्धा मी ठेवणार आहे. टोमॅटो आणि काकडी आणि यावर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॅचअपचा यूज करू शकता, पण मला गरज वाटत नाही म्हणून मी कॅचअप टाकणार नाही आहे याच्यावर. कारण मी दह्याचा यूज केलेला आहे त्याच्यामुळे दोन दोन यूज करण्यापेक्षा याला या पद्धतीने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि प्रेस करून याला तव्यावर अगदी 5 मिनिटासाठी नॉनस्टिक तव्यावर 5 मिनिटासाठी याला पुन्हा गरम करून घ्यायचं आणि सर्व करायचं आहे. या पद्धतीने याला मी तव्यावर अगदी 5 मिनिटासाठी गरम करून घेणार आहे जेणेकरून ते टोमॅटो आणि काकडीचे जे स्लाइड्स आहेत ते थोडेसे असे त्याला गरम पण यायला हवा आणि खाताना पण रुचकर लागायला हवा. या पद्धतीने मी आणखी माझे बर्गर्स तयार करून घेते आणि लगेच तुमच्यासाठी सर्व करते. या पद्धतीने आपले स्प्राउट व्हेजिटेबल बर्गर तयार झालेले आहे. खूपच सुंदर लागतात चवीला आणि खूपच पौष्टिक असा हा नाश्ता आहे. नाश्ता म्हणा किंवा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता. जे मुलं खात नाही, कडधान्य खात नाही, ज्यांच्या आहारात त्याचा समावेश होत नाही अशा मुलांना त्यांच्या पोटात हे गेलंच पाहिजे, अनिवार्य आहे. अशा वेळेला आपण याचा नाश्ता, खमंग नाश्ता असा देऊ शकतो. याच्याऐवजी जर तुम्ही बन वापरले आणि याच्यावर त्या स्प्राउटच्या आणखी एक दोन जर स्लाइड्स ठेवल्या आणि आणखी जास्त त्याच्यात तुम्ही टोमॅटो, काकडी किंवा काही फ्रूट्स असेल तुमच्याकडे, सिमला मिरची वगैरे, ते जर ॲड केलं तर आणखी जास्त तो हेल्दी नाश्ता होऊ शकेल. बन न मिळाल्यामुळे मला नाईलाजाणी याचा उपयोग करावा लागला. तर असा हा सुंदर नाश्ता तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. करून बघा मैत्रिणींनो घरी रेसिपी ही आणि काळजी घ्या स्वतःची आणि माझ्यासोबत नेहमीच माझ्या यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घंटीची बटन दाबायला विसरू नका आणि नेहमी आपल्या मैत्रिणीला लक्षात ठेवा. तेव्हा मी पुन्हा नवीन रेसिपी घेऊन आपल्यासाठी येणारच आहे. आपला दिवस आनंदाचा जाऊ, शुभ जाऊ, सगळ्यांना आरोग्य लाभो हीच कामना मनात ठेवून आपला निरोप घेते.